महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग बिनकामाचा असून तो तात्काळ बंद करावा अशी मागणी एमआयएमचे गटनेते तथा नगरसेवक रियाज खरादी यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग बिनकामाचा असून या विभागाकडून कोणतंही अतिक्रमण काढलं जात नाही. या विभागात सोलापूर महानगरपालिकेचे 25 कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या मदतीसाठी 20 पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर, मशिनरी, वाहनांचा खर्च आणि पोलिसांच्या वेतनावर महापालिकेचे 80 ते 90 लाख रुपये खर्च होत आहेत. त्याचा कोणताही फायदा महानगरपालिकेला होत नाही. या खात्यातील कर्मचारी सध्या कोणतंही काम न करता बसून पगार घेत आहेत. अतिक्रमण विभाग बंद करून महानगरपालिकेची वर्षाला 10 कोटी रुपये बचत आपण करू शकतो. पालिकेनं जो नागरिकांवर स्वच्छता उपविधी कर लावलेला आहे, विभाग बंद केल्यामुळं महानगरपालिकेचे 10 कोटी रुपये वाचणार आहेत. या कर्मचाऱ्यांची नेमणूक ज्या खात्याकडं कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी करावी, त्यामुळं अतिक्रमण विभाग बंद करावा अशी मागणी पालिका आयुक्तांकडं निवेदनाद्वारे केल्याची माहिती एमआयएम पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक रियाज खरादी यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेचा जो अतिक्रमण विभाग आहे तो बंद करण्यात यावा. अतिक्रमण विभाग हा सोलापूर महानगरपालिकेला भुर्दंड आहे. त्यांना महिन्याला जे आमचे 25 कर्मचारी तिथं कार्यरत आहे आणि 20 पोलिसांचा यांना बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि मशिनरी, वाहन आणि लागणारा डिझेल असं महिन्याकाठी महानगरपालिकेचे कमीत कमी 80 ते 90 लाख रुपये अतिक्रमण विभागावर आपला खर्च होत आहे. तर जनता जे टॅक्स भरत आहे त्या टॅक्समधून यांचा एक खर्च चालला आहे. तर जिथे लोक नागरिक तक्रार करतात की अतिक्रमण आहे काढा, तर हे लोक तिथं जाऊन धंदापाणी करतात आणि यांना जिथे सोयीचं आहे तिथं अतिक्रमण काढतात. तर हे महानगरपालिकेचं हे जे नुकसान होत आहे ते बंद व्हावा, विभागाचं बंद करून टाका आणि जो पैसा वाचणार आहे वर्षाला 10 कोटी रुपये, तर तुम्ही जनतेला जे स्वच्छता उपविधी कर लावलेला आहे तो या पैसा जे आपला 10 कोटी रुपये वाचणार आहे त्यातून हे स्वच्छता उपविधी कर जे आपण लावलेला आहे त्याची भरपाई करून जनतेची सुटका करावी.